नमस्कार. नरेंद्र मोदी एनडीए सरकारचे पंतप्रधान म्हणून आज दिल्लीमध्ये शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत जवळपास 30 ते 40 जणांना मंत्रीपदी शपथ दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहेत. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, रक्षा खडसे यांना फोन असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी गटाच्या प्रफुल्ल पटेल यांना अद्याप फोन आलेला नाहीये. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांचं नाव शुक्रवारपासून पुढे येत होतं, परंतु आता त्यांना मंत्रीपद मिळणार नसल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत नाराजी पसरली आहे. साम टीव्हीनं हे वृत्त दिलंय. एनडीएमधील घटक पक्षांना भाजप सन्मानानं संधी देणार असल्याचं स्पष्ट असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मात्र एकही मंत्रीपद मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला नाहीये, त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. त्याशिवाय नारायण राणे, भागवत कराड यांनाही अद्याप मंत्रीपदासाठी फोन केलेला नाहीये. त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांच्या नावाची देखील चर्चा होती, मात्र अजूनही छत्रपती उदयनराजे भोसले यांना फोन आलेला नाही. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली होती. नारायण राणे आणि भागवत कराड यांना डच्चू मिळणार असल्याची ही माहिती होती. नारायण राणे एमएसएमई मंत्री होते, तर कराड अर्थराज्यमंत्री होते. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं कळवलंय.